सुप्रिया सुळे आज पुणे दौऱ्यावरती आहेत. पुण्यात असणाऱ्या सिंहगड रोड परिसरातील त्यांचा जो लोकसभा मतदारसंघ आहे तिथं नवीन पक्ष कार्यालयाचं उद्घाटन सुप्रिया सुळेंच्या हस्ते होत आहे. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाला नवीन चिन्ह जे तुतारी मिळाल्यानंतर शहरातील सर्व पक्ष कार्यालयाच्या बाहेर आता तुतारीचं चिन्ह जे आहे ते लावण्यात आलेलं आहे. शहरातील जे मुख्य कार्यालय आहे तिथं देखील कारण शरद पवार यांच्या हस्ते स्टिकरचं अनावरण करत स्टिकर जे आहे ते सर्व वाहनांना लावण्यात आलं होतं आणि शहरातील जेवढे काही शरदचंद्र पवार गटाचे कार्यालय आहेत त्या कार्यालयाला आता नवीन पक्ष चिन्ह जे तुतारी मिळालेलं आहे ते लावण्यात आलेलं आहे. आणि आज दिवसभर सर्व पक्ष कार्यालयात सुप्रिया सुळे स्वतः भेट देणार आहेत. जिथं जिथं पक्ष कार्यालय नव्यानं स्थापन करण्यात आले त्या सर्व पक्ष कार्यालयाचं उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते होणार आहे. आणि आता आपण पाहू शकतो की शहरातील सर्वच जे पक्ष कार्यालय आहेत तिथं जे नवीन चिन्ह शरद पवार गटाला मिळालं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाला त्या तुतारीचं चिन्ह आता शहरातील सर्व कार्यालयात लावण्यात आलेले आहेत. हे दृश्य तुम्ही पाहतायत. थोड्याच वेळात खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन देखील पार पडणार आहे. हा खरं तर खडकवासला मतदारसंघ जो आहे तो बारामती लोकसभा मतदारसंघात येतो. त्यामुळे आज दिवसभर सुप्रिया सुळे या सगळ्या दौऱ्यात असणार आहेत. आणि दुसरीकडे अजित पवार देखील दौरा करतायत. सुनित्रा पवार दुसरीकडे दौरा करतायत. तर नवीन चिन्ह लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार चंद्रगड जो आहे तो सज्ज झालेला पाहायला मिळतो. आपल्यासोबत प्रशांत जगताप आहेत. कालपासून सर्व पक्ष कार्यालयावर नवीन चिन्ह लावतायत. काय यामागचं? नाही, ही तुतारी राष्ट्रवादीची आहे आणि ललकरी महाराष्ट्राची आहे. कारण की ललकरी ही स्वाभिमानाची पण दर्जा जाते आणि महाराष्ट्राची सुद्धा या ठिकाणी समजली जाते की महाराष्ट्राने कायम या ठिकाणी दिल्लीच्या तख्ताला या ठिकाणी इशारा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आज आम्हाला हे तुतारी चिन्ह मिळालं त्याचा आनंद आहे. कालपासून तर सगळ्या सोशल प्लॅटफॉर्मवर 48 तास ट्रेंडिंगला असतं का हे चिन्ह. आज प्रत्येक पक्ष कार्यालयामध्ये म्हणजे आम्ही सर्व पक्ष काल पवार साहेबांच्या हस्ते आम्ही प्रत्येक 2-व्हीलरवर 4-व्हीलरवर स्टिकर्स चिटकवायचा त्या ठिकाणी काल शुभारंभ केला. राज्यभर आम्ही येतोय. मला खात्री आहे की तो प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक नागरिक या आमच्या या सगळ्या मोहिमेमध्ये आमच्या पाठीशी निश्चित उभा राहील. तर आपण पाहू शकताय की सर्व पक्ष कार्यालयावर आजपासून तुतारी जे चिन्ह शरद पवार गटाला मिळालेलं आहे त्या तुतारी चिन्हाचं सगळीकडे लावण्यात आलेलं आहे. आणि आजपासून सगळ्या पक्ष कार्यालयात सुप्रिया सुळे स्वतः व्हिजिट करून ह्या चिन्हाचं अनावरण देखील करणार आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.